विद्यार्थ्यांनो, माहिती या सदरात आज आपण गणपतीच्या मूर्तीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत. आज घराघरामध्ये गणपतीची स्थापना झालेली आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांच्याच परिचयाची ही गणपतीची मूर्ती बघा आपल्याला काय संदेश देते ते. गणपतीचे तोंड हत्तीसारखे असते, त्याला सुपासारखे कान असतात, त्याची सोंडसुद्धा वाकडी असते, चार हात असतात, दोन पाय असतात, एक मोठं पोट असतं आणि गणपतीचं वाहन मूषक म्हणजे उंदीर आहे. गणपतीचे सुपासारखे मोठे मोठे कान आपल्याला काय संदेश देतात की कचरा फटकळ टाकून द्यायचे आणि मूळ तेवढे घ्यायचे, म्हणजे ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी वाईट टाकून द्यायच्या आणि जे चांगले आहे तेवढेच घ्यायचे. गणपतीच्या एका हातात अंकुश असतो. हा अंकुश आपल्याला काय सांगतो? आत्मसंयमरूपी नियंत्रण करण्याची शिकवण गजाननाचा हा अंकुश आपल्याला देतो. त्यानंतर गणपतीचा दुसरा हात जो आशीर्वाद देत असतो तो आपल्याला काय सांगतो की हा हात गणपतीचा हा हात आशीर्वाद देण्यासाठी तर आहेच, परंतु वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांचे रक्षणही करतो. गणपतीचा तिसरा जो हात आहे, ज्या हातामध्ये कमळ आहे, आणि चौथा हात जो आहे त्या हातामध्ये आपण मोदक ठेवतो. बघा, गणपतीच्या मूर्तीकडे एक हात असा पसरत ठेवलेला असतो, त्या हातावर आपण मोदक ठेवतो. हा मोदक म्हणजे काय? मोद म्हणजेच आनंद. आणि गणरायाचे आवडते मोदक साधना करण्याचा संदेश भक्तांना देत असतो. गणपतीचे तोंड हत्तीसारखे म्हणजेच गजमुख हे काय सांगतं? की केवळ जेवढी गरज आहे तेवढंच बोलायचं, वायफळ बडबड करायची नाही, म्हणजे हा संदेश आपल्याला यातून मिळतो. गणपतीचं मोठं पोट ज्याला लंबोदर म्हणतात. लंबोदर म्हणजे काय? की ज्या काही आपण गोष्टी ऐकतो त्या गोष्टी या पोटात साठवल्या पाहिजे, म्हणून मोठे पोट असलेला गणपती खूप गोष्टी खूप रहस्य साठवून ठेवू शकतो. गणपतीचे शिर म्हणजेच मस्तक हे काय सांगतं? की संकुचित विचार करायचा नाही, चांगला आणि इतरांच्या भल्याचाच म्हणजे इतरांच्या चांगल्याचाच विचार करावा असं आपल्याला हे शिर म्हणजेच मस्तक आपल्याला सांगतं. नंतर गणपतीचे तुम्ही डोळे बघितलेत का? ते छोटे छोटे असतात परंतु तेजस्वी असतात, म्हणजे ते आपल्याला काय सांगतात? की कोणत्याही गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन करायचं म्हणजे बारीक निरीक्षण करायचं हे आपल्याला डोळे यातून सांगतात. गणपतीचा एक दात पूर्ण असतो आणि दुसरा अर्धा असतो, म्हणजेच तो काय सांगतो? की चांगलं ते घ्यावं आणि वाईट ते टाळावं. गणपतीची सोंड वाकडी असते म्हणून त्याला वक्रतुंड म्हणतात. ही वक्रतुंड आपल्याला काय सांगतं? अनुकूल क्षमता आणि दक्षता राखण्याचा संदेश आपल्याला देतं. गणपतीचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर हे आपल्याला काय संदेश देतं? की मन चंचल असतं, सैरावैरा धावणाऱ्या मनावर नियंत्रण करण्याची गरज असते. ही आहे गणपतीच्या मूर्तीचं महत्त्व.